अण्णाला काही काम नाही आहे. हॅलो, कुठे आहे अण्णा? काय रे दीदी, कुठे आहे तुम्ही? इकडे बसलोय घरीच. काय अण्णा, तुम्ही माझं लग्न तुमच्या भाच्यासोबत लावून दिलं, माझं भाऊ वाटोळ करून टाकलं तुम्ही. आता काय झालं तुला? आता काय झालं? अहो त्यांना काही घे म्हणलं का नाही? नको नको म्हणता. रडत आहे का तू? रडू का तुला? मग रडू ना, तर काय करू? अग पण घे म्हणजे काय झालं? काय असं काय मागितलं तू त्याला? त्यांना काय होते त्याला? अहो मी त्यांना एवढंच म्हणले, मला डोरलं करा म्हणून. मला किती का बोलली तुमची? त्या तुमची बहीण पण आहे, तुला काय करायचंय ना असं तसं? निस काम कर, लग्न करून दिलं काय माझं? हॅलो, तू काय काळजी करू नको, मी सांगतो तिकडे समजून त्यांना. अहो अण्णा, मी सकाळपासून काय खाल्लं पण नाही माहिती का? खाल्लं नाही असं करून जमतय का? येऊन बसले रानात, कुठे आहेत तुम्ही? अरे मी थांब, येतो तिकडे. बरं या, लवकर या. नवरा बायको कावा भांडायचं बंद होणार काय माहिती. काय झालंय? काय झालं सांगताय मला तुम्ही? बर वाटोळ केलं अण्णा माझं तुम्ही. अरे रडू नको, रडाय काय झालं एवढं? रडू नको तर काय करू? तुम्हाला तुमचं भाचं तुमची बहीण लय गोड होती, टाकलं माझं वाटोळ करून. हे बघ, नवरा बायकोच्या संसारात होत असते असं, एवढं काय त्याला मानावं घ्यायचंय? दरवेळेस का? दरवेळेस असंच आहे ना, किती ऐकून घ्यायचं मी? ऐकून घ्यायचंच असतं मग. हा असं दोन्ही पार्टी सारखी चालली पाहिजेत. त्यो बोलले तू ऐकून घ्यायचं, तू बोलले तू ऐकून घेईन, का असं जमत असते भांडून रडून? अहो अण्णा, तुम्हाला ते लोक सोपे वाटताय का? हा तुम्हाला नाही म्हणत होते मला त्या पोराबरोबर लग्न नाही करत, तरी लावून दिलं बळजबरी. हे बघ, असं तू डोक्यात राग घालून घेऊ नको, चिडचिड करू नको, यांनी काही होणार नाही तुझा संसार मोडन. तो आला ना, मी त्याला व्यवस्थित समजून सांगतो. आता मी एवढं घरातून रागून आले, आतापर्यंत आले का ते? काय सकाळचं काय अन्न पाणी खाल्लं नाही मी? हे बघ, तू घरातून रागून आली म्हणजे चूक तुझी, घर उघड्यावर टाकून आली तू. म्हणजे तुम्ही पण मलाच बोला आता अण्णा. तुला कसा बोलन मी? मला पण तुझी काळजी. काय काळजी नाही माझी. बरं चालते, तो आला ना आता, मी त्याच्याशी बोलतो, तू काळजी करू नको, व्यवस्थित करू आपण सगळं, आणि सारखं डोक्यात राग घालून घेऊ नको. तो करतोय तुझ्यासाठीच करतोय ना. काय माझ्यासाठी केलं? मी फक्त म्हणलं मला थोडं डोरलं बनवून द्या. मग काय चुकीचं बोलले मी? नाही बरोबर आहे तुझं, बाईला वाटतं बा असावं काहीतरी आपल्याकडे चांगलं चुंगलं, तू म्हणली ते बरोबर आहे, त्याची अडचण काय ते तर बघायला नको. काय अडचण नाही, काय अडचण नाही. मरणाचा पैसा कुठं उरावर घेऊन जायचा एक पैसा? हे बघ, मला माहिती तो काही एवढा बी चुकणार नाही. काय नाही चुकणार, आईला बरं घेऊन दिलं. मामा कधी आला तुम्ही? काय नाही बाबा, आलो होतो आताच. कस काय यांनी गेलं? कस काय म्हणजे? अरे हिचा फोन आला मला, आणि फोनवर तर रडायला लागली डायरेक्ट. काय तुमचं भांडण झालंय काय? काय नाही झालं मामा. मग काय हिने चालवलंय? मला फोन केलाय तर केलाय, वरनं रडायला लागली फोनवर डायरेक्ट. भांडण नाही झालंय? नाही झालंय भांडण कुठे काय? फक्त ही काय म्हणती मला दागिना करा. आता पण किती धडधडीत खोटं बोलताय. नाही ती म्हणती दागिना करा, तर असं तर करून टाका ना थोडाफार तुम्ही बी. आता मामा तुम्हाला तर माहिती दागिन्याचं रेट काय झालेत सध्या? काय मग एवढा पैसा कुठे घेऊन जायचं? 80,000 पुढे गेलं ना, आता कंडिशन सध्या बेकार चालली आहे. पाहिलं का अण्णा, 80,000 पण नाही खर्च करू शकत माझ्यासाठी. 80,000 म्हणजे किती आहे माहितीये का तुला? तू कमून आणून दाखव 80,000. बरं, तो नाही म्हणलेला नाही, तो करीन म्हणलाय. तुला नाही म्हणलाय का तोंडावर डायरेक्ट? एक वर्षापासून तर तेच म्हणताय. मामा ही समजून सांगायचं मी प्रयत्न करतोय, पण ती समजून घ्यायला तयारच नाही. मला काहीच माहित नाही अण्णा, मला पाहिजे, मला डोरलं पाहिजे, ते पण आजच्या आज. नाही हे बघ, आजच्या आज पाहिजे तुला. हा एक सोपी आयडिया देऊ का तुला? काय? हे बघा हर्षलराव, तुम्ही बी करताय घरादारासाठी, संसारासाठी करताय, हिला दागिनाच पाहिजे ना आज. एक काम करा तुम्ही, एकर भरवा और विकून टाका, आणि दागिना करून टाका हिला आज. चालन का तुला? वावर कशाला विकत, पैसे आहे अण्णा त्यांच्याकडं. नाही पण आहे, त्यांना कशासाठी लागत असतील ना, पैसे आहे म्हणून सगळे त्यांनी गुतून टाकायचे. अहो साधन लक्षात घ्या, नवरा कंजूसपणा करतोय, चांगटपणा करतोय, त्याचा काय फायदा नसतो. तुझ्या संसाराचा फायदा आहे, तुमच्या पोराबाळांसाठी तो करतोय, हे थोडं लक्षात घे जरा. मग नाही करून द्यायचं मला? हे बघ, तो म्हणला ना करून देईन, दिन करून दे. नाही दिलं त्यांनी करून ना, चल माझाच भाचा आहे, माझीच पोरगी, मी देतो तुला पुढल्या महिन्यात करून. बस का मग तुम्ही देतो नक्की, एवढं काय त्याच्यात? हा जरा लका हसत खेळत संसार करावं, तुमचं नवीन लग्न झालंय असं भांडत बसून काय म्हातारपणी संसाराला लागत का? दुसरं काय नाही, फक्त डायगन वाचून रुसायचं, फुगायचं आणि वाकडं बोलायचं.
तरी मी लय मानावं घेत नाही म्हणून आमची भांडणं होत नाही, दुसरं काहीच नाही मामा। म्हणजे सगळी चुकी माझीची इथं, म्हणजे मीच वाईट आहे, तुम्ही सगळे चांगले। चुका काढत बसला ना ते असं चालू राहीन गुराळ, जमन का तुला? चूक कोणाची काही ते जाऊ द्या, सोडून द्या आता, झालं गेलं सोडायचं पुढं ला चालायचं। तुला म्हणले ना मी त्याने नाही गेला पुढच्या महिन्यात मी करतो, चालेल ना? नक्की करतो पहा बरं का, म्हणजे आम्हाला तरी कोण नाही तुमच्याशिवाय, चालेल का आता? जाऊ घरी आता लागा कामाला, चालेल ना तुम्ही पण घरी? येतो आम्ही, जरा बोलून देते का ना आम्हाला। बघितलं मामा कसंही चालू असतंय असं काय करणार त्याला, मी आहे ना तुमच्या सोबत, माहिती आहे जरा आग हवी ती, त्याच्याकडे नाही लक्ष द्यायचं, कुठं जात नाही ती करतो मला सुद्धा कळत नाही मामा, नुसतं पैसे आहे तिला वाटतं लयच पैसे आहेत, आता हिरेचं काम काढलं काय करायचं? बरोबर आहे ना, अहो हिरेचं काम ही सुद्धा लई मोठी गुंतवणूक आहे। आपण दागिना मला सांगा, दागिना काय खायला देतात का सांगा बरं? नाही मी तुमच्याशी सहमती, मी काही बोलत नाही, ते आहे ना थोडी आगाव, ले नका लक्ष देऊ तुम्ही, आणि गेली तर गेली रुसून, कुठे माझ्याच घरी येणार आहे, मी परत तुमच्याकडे पाठवून देतो। हां हे नाही काळजी करायची, अब्बा आहे तुम्ही हक्काचा माणूस आहे म्हणून तर पोरगी दिली ना। हां चला घरी आता मामाला चहा बी करा, जेवणच करून लावतो।